Hello students, how are you? Hope you all are doing well. Student, in last part we learn about the introduction or of what things we will learn in this part. So let us start with this part. So first of all we will see pots made on potter's wheels. म्हणजेच काय तर पॉट म्हणजेच मटके कसे बनवले असेल त्याच्यावरचे व्हील्स मटके कशावर बनतात व्हील्सवर ते व्हील्स कसे बनले असेल किंवा कशामुळे बनले असेल ते आपण या पाठात बघूया किंवा या पार्ट मध्ये बघूया बघा पॉट्स मेड ऑन द पॉटर्स व्हील पॉट कशावर बनतात पॉटर्सच्या व्हीलवर म्हणजेच जे खाली जे तुम्हाला दिसतंय का इथे खाली जे गोल गोल फिरणारी जी वस्तू आहे ते काय आहे व्हील आणि त्याच्यावर हा पॉट बनवणारा कुंभार ज्याला आपण कुंभार म्हणतो तो काय बनवतोय पॉट बनवतोय बघा कॉपर एज वॉज द एज ऑफ मेनी न्यू इन्व्हेन्शन्स अँड रॅपिड चेंजेस बघा हा कॉपरचा एज जो होता तो खूप रॅपिड चेंजेसवाला एज होता म्हणजे या काळात खूप जास्त बदल घडवून आले द इन्व्हेन्शन ऑफ द व्हील इज अ मोस्ट इम्पॉर्टंट अमॉंग देम बघा व्हीलचं इन्व्हेन्शन हे सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेन्शन होतं इट इज जनरली ॲग्रीड दॅट व्हील्स वॉज फर्स्ट यूज बाय पॉटर्स बघा गाड्यांमध्ये आपण हे व्हील्स बघतो किंवा व्हील्स जे असतात ते सगळीकडे असतात पण सगळ्यात आधी याचं इन्व्हेन्शन कुठे झालं तर मटके बनवणाऱ्या कुंभाराजवळ याचं इन्व्हेन्शन सगळ्यात आधी झालं बघा इन्व्हेन्शन ऑफ द व्हील त्याच्यानंतर वेगवेगळ्या जागी हे व्हील यूज केलं गेलं बघा इथे गाडी दिसते गाडीच्या खाली बघा व्हील दिसतंय तर मग इन्व्हेन्शन झाल्यानंतर काही दिवसांनी त्याचे बदल त्याच्या इन्व्हेन्शनमुळे त्याचे वापरही वेगवेगळ्या जागी होऊ लागले जेव्हा त्याचा वापर वेगवेगळ्या जागी होऊ लागला तेव्हा ते कार्ट्स आणि कॅरियर्समध्ये यूज केले गेले म्हणजे जे राजांच्या गाड्या होत्या बैलगाड्या होत्या किंवा घोडागाडी होती त्याच्यामध्ये ते यूज केले गेले बघा इथे हा छोटासा जो व्हिडिओ आहे तिथे तुम्ही ही रहस्यमय गोष्ट बघू शकता बघा जे व्हील्स असतात ते वेगवेगळ्या मटेरियलनी बनलेले असतात जसं स्टोन वूड रबर मेटल बट सगळ्यात आधी कशाने बनलेलं होतं स्टोननी मग त्याच्यानंतर कशाने बनलं तर वूड रबर किंवा मेटल असं दिवसेंदिवस त्याच्यामध्ये इव्होल्युशन होत गेलं आणि त्याच्या इम्प्रूव्हमेंटमुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्हील बनू लागले बघा हा मुलगा काय विचार करतोय की ह्या लाकडाच्या व्हीलपासनं स्टील आणि रबरचा व्हील कसा बनला असेल हे इंटरेस्टिंग आहे ना तर बघा आता याच्या पुढे याच्याबद्दल शिकूया वन ऑफ द मोस्ट अमेझिंग इन्व्हेन्शन इन ह्युमन हिस्ट्री इज अ व्हील बघा सगळ्यात मोठं इन्व्हेन्शन जे आहे ते व्हीलचं इन्व्हेन्शन आहे कारण त्याच्यानंतर खूप सगळे इन्व्हेन्शन झाले वेन द आर्किओलॉजिस्ट डग एन एन्शियंट साइट्स इन द मेझोपोटामिया आर्किओलॉजिस्टनी जेव्हा हे डगअप केलं व्हील्स म्हणजे जुन्या प्रकारचे व्हील जेव्हा शोधून काढले कुठे होतं ते मेसोपोटामिया तर वेस्टर्न एशियामध्ये दे फाउंड इव्हिडन्स दॅट अ व्हील वॉज फर्स्ट यूज अबाउट 5,500 इयर्स अगो म्हणजे हे व्हील किती वर्षाआधी आलं 5,500 वर्षाआधी आणि इट्स इनिशियल पर्पज वॉज काय होतं तर मेकिंग पॉटरी किंवा पॉट बनवणं बघा इन्व्हेन्शन ऑफ व्हील कसं झालं ग्रेट इन्व्हेन्शन दॅट चेंज द हिस्ट्री आधी वूड होतं मग वूडपासनं सिम्पल व्हील तयार झालं मग त्याच्यानंतर हे असं चाक तयार झालं आणि आता रबर आणि मेटलचं इव्हॉल्ड असं चाक तयार झालं इथे पण बघा इन्व्हेन्शन्स दाखवले की कसं कसं ते इन्व्हेंट होत गेलं बघा आता ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच काय व्यापार आणि वाहतूक कशी होत गेली बघा इथे तुम्हाला व्हीलचा वापर केलेला दिसतोय तर आता व्यापार त्याच्याने सोपा होत गेला जसं जसं व्हीलचं इन्व्हेन्शन झालं तसं तसं व्यापार हा सोपा होत गेला वन्स द पॉटर बिगॅन टू यूज ॲज अ व्हील इट बिकम्स पॉसिबल टू मेक पॉट्स इन अ लार्ज नंबर बघा जेव्हा आता व्हीलचा जेव्हा वापर होऊ लागला तेव्हा तो मोठ्या प्रमाणात पॉट बनवू लागला याच पिरियडमध्ये काय झालं कलरफुल पॉट्स डिझाईन पॉट्स असे बनवण्यात सुरुवात झाली अँड बाकी जागी कसं झालं की बिगॅन टू लिव्ह क्लोज टू इच अदर मग ह्याच्यामुळे काय झालं लोक एकमेकाच्या जवळ राहू लागले आणि विलेज सेटलमेंट झालं मग पॉट्सचे फोटो इथे दाखवले आहे की रंगीबिरंगी पॉट्स आता आपण बनवतो किंवा या पॉट्समध्ये बघा वारली पेंटिंग काढलेली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स नंतर बनवू लागलो वी कॅन से दॅट दिस बिकम्स इंडस्ट्रीयल एरिया ऑफ द विलेज बघा आता काही दिवसांनी काय झालं मोठ्या प्रमाणात पॉट निर्माण झाले मग माणसांनी काय केलं त्याचा उद्योगधंदा करण्यास सुरुवात केली किंवा ऑक्युपेशन म्हणून त्याला यूज केलं गेलं दिस हॅपन्ड मेनली इन दोज विलेज सेटलमेंट्स वेअर रॉ मटेरियल वॉज इझिली अवेलेबल
आता हे कुठे करण्यात आलं, जिथे रॉ मटेरियल अवेलेबल होतं, म्हणजे जिथे माती अवेलेबल होती तिथेच याचा व्यापार करण्यात आला. सो याचा जसं जसं व्हीलचा इन्व्हेन्शन झाला तसं तसं त्याच्या रिलेटेड व्यापार होत गेले. ॲज द स्केल ऑफ प्रोडक्शन इन्क्रीज ट्रेड एक्सटेंडेड विथ इट, म्हणजे जसं जसं माणसातली स्किल वाढत गेली तसं तसं याचा वापरही वाढू लागला. देअरफोर देअर वॉज अ नीड टू चेंज इन अ ओल्ड सिस्टीम, म्हणून ओल्ड सिस्टीम ही ट्रान्सपोर्टची चेंज होण्यास सुरुवात झाली. मग नंतर व्हील कशा कशात यूज होत गेले, कार्ड्स किंवा कॅरिओट्समध्ये यूज केल्या गेले. बघा, ॲट लास्ट रॉ मटेरियल म्हणजे काय असा प्रश्न विचारला आहे. रॉ मटेरियलमध्ये काय काय येतं असं तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहा. बघा रॉ मटेरियलमध्ये काय येतं थोडक्यात इथे दिलेलं आहे. माती ह्याच्याशिवाय काय लागत असेल ते तुमच्या बुकमध्ये लिहा तुम्ही. बघा त्याचे लिस्ट इथे टू डू लिस्टमध्ये करायला सांगितले आहे तुम्हाला. सो या पार्टमध्ये आपण व्हील्सचं इन्व्हेन्शन कसं झालं आणि तो कुठे कुठे यूज होत गेला याच्याबद्दल शिकलो. थँक्यू.